दिवाळी संपली असली तरी शाळकरी मुलांच्या दिवाळीच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नाहीत. अशा वेळी मुलांना कुठे फिरायला घेऊन जायचं असा प्रश्न अनेक पालकांना सतावत असतो. मात्र या वीकेंडला पुण्यात राहणाऱ्या पालकांना सदाशिव पेठेतील सुहास दीक्षित यांनी एक छान पर्याय उपलब्ध करून दिलाय. रेल्वेच्या दैनंदिन कार्यपद्धतीविषयी माहिती करून देणारा मिनी एचआर रेल्वे शो दीक्षित यांनी आयोजित केला आहे. नाममात्र तिकीट दरात शाळकरी मुलांकरिता हा शो आयोजित करण्यात आलाय. या शो मध्ये डेक्कन क्वीन पासून ते बुलेट ट्रेन पर्यंतची दैनंदिन कार्यपद्धतीची माहिती देण्यात येणार आहे. दिवाळी संपली असली तरी शाळकरी मुलांच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नाही. अशा वेळी मुलांना कुठं फिरायला घेऊन जायचं असा प्रश्न पालकांना पडतो. मात्र या वीकेंडला पुण्यात राहणाऱ्या पालकांना सदाशिव पेठेतील सुहास दीक्षित यांनी एक छान पर्याय उपलब्ध करून दिला. रेल्वेच्या दैनंदिन कार्यपद्धतीविषयी माहिती देणारा एक मिनिएचर रेल्वे शो दीक्षित यांनी आयोजित केला. नाममात्र तिकीट दरात शाळकरी मुलांकरिता हा शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये डेक्कन क्वीन पासून ते बुलेट ट्रेन पर्यंतची दैनंदिन कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. रेलगाड्यापासून ते सर्व प्रकारचे रेल्वे इंजिन्स आणि रेल्वे इंजिनच्या कार्यपद्धतीची माहिती यावेळी देण्यात आली. विशेष म्हणजे रेल्वे स्टेशनवर ज्या पद्धतीने प्रवाशांना रेल्वेच्या प्रत्येक ठिकाणची इत्यंभूत माहिती दिली जाते त्याचा डेमोही दीक्षित यांनी यावेळी दाखवला. मी ही 20 वर्ष प्रेक्षकात म्हणजे पब्लिकमध्ये दाखवतोय आणि भारतीय रेल्वे हा विषय मी मांडत आलेलो आहे आत्तापर्यंत वेगवेगळे विषय, पण इथनं मुलांनी काही नॉलेज घेऊन की टेक्निकल वर्किंग कसं रेल्वेचं चालतं हे पाहिल्यानंतर मोठे झाल्यावर जर ते रेल्वेत काही जण गेले तर त्यांना तिथे शिकताना जड जाऊ नये. किंवा दुसरा उद्देश की इथनं काही क्रिएटिव्ह काही गोष्टी आपण जर घेतल्या आणि त्यांना शाळेत सायन्स प्रोजेक्ट सांगतात तर त्यात त्यातनं आयडिया त्यांना घेऊन काही काही ते करता येऊ शकतं. तर ह्या प्रोजेक्टमध्ये मी सिग्नल, स्ट्रीट लाईट, हिरवळ सगळं हाताने मी बनवलेलं आहे. फक्त ट्रॅक्स आणि मॉडेल हे परदेशातनं आणलेलं आहे. देशात सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या बुलेट ट्रेनचा धावता प्रवासही त्यांनी या प्रदर्शनात दाखवला. हे प्रदर्शन पाहण्याकरिता शाळकरी मुलांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती. मुझे ना ट्रेन का वो प्रयोगशाला, मतलब ट्रेन का वो जो प्लेटफॉर्म होता है ना जिसपे उसका सर्विसिंग वगैरह करते हैं वो, उसके बारे में पता चला. और ट्रेन किस पे चलती है, इलेक्ट्रिसिटी पे चलती है कोई ट्रेन, कोई ट्रेन चारकोल मतलब कोल पे चलती है वो, उसके बारे में जानकारी मिली. और जापनीज बुलेट ट्रेन को मतलब मैंने कभी ऐसे देखा नहीं है तो थोड़ा छोटा मॉडल देखने मिल गया बस. नाम बताइए आपका. मेरा नाम ध्रुव है. खूब अच्छा शो होता. काय काय माहिती मिळाली तुला हमारे? या मतलब मला इंजिन कसं चालतं या त्याच्याबद्दल माहिती मिळाली. आणि बाकी काय काय माहिती मिळाली, कशा प्रकारचे ट्रेन्स आहेत इथे? काही वायूवर चालणारे ट्रेन्स आहेत आणि इंजिनावर चालणारे ट्रेन्स आहेत आणि काही काही सूर्यकिरणांवर चालणारे ट्रेन्स आहेत याची माहिती मिळाली. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.